कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मावशी आणि मंजू काकी पूजेला गेल्यात ना, म्हणून मी दादानी सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला. हो का? अरे वा, मी पण तेच करायला आले होते, पण आता तू केलास. सॉरी, मला माहित नव्हतं चारू. ऍक्च्युली इथे किचन मध्ये कोणी नव्हतं ना, म्हणून मी आले. काहीच हरकत नाही, तू बाकीचा आवर, मी तुला मदत करते. अगं नाही, इट्स ओके, झालंय सगळं ऑलमोस्ट. तू एक काम कर ना, तू बाहेर जा, मी आणते. मग एक काम करते, तू चहा ठेव, मी पटकन घेऊन जाते. हा चल. अग चारू, काय काय करायला आली होती नक्की? करू जा असत ना तर मुकटन कर, नाही तर बघते माझा मी काय. नाश्ता तयार आहे. श्रीनू, कांता काका, या लवकर, गरमागरम उपीट खायला या. ओगो, तुझा इतका कौतुक केला तर एकदम मनावरच घेतलास, हा उपीट बनवलास. नाही कसा, मी ना आतमध्ये येतच होतोय नाश्ता बनवू. असू दे असू दे, लागले देते. हा दे दे दे. दादा भूक लागली असेल ना. खाऊन तर बघा ना कसं झालंय. अरे खा ना श्रीनू. काय गो, उपीट असं असत काय? मग अशी एवढा कौतिक केलंय तुझा आणि सगळा मुसळ केलात. का हो दायची, काही चुकीचं केलं का मी? चारू अग, मी तुला थांब थांब म्हणत होते, तू मी भरलेला प्लेट तशाच का घेऊन आली? त्यात हे खोबरं कोथिंबीर घालायची होती. असंच उपीट सर्व करतात अग. मी तुला तेच सांगत होते, पण तू न ऐकता तशाच प्लेट उचून घेऊन आलीस. थोडा पेशन्स ठेवायचा ना चारू. जाऊ द्यात हे निवे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.